आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूरपासून कोल्हापूरला होत असलेला शक्तीपीठ महामार्ग खऱ्या अर्थानं एक तीव्र आंदोलन शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज आपल्याला राज्यामध्ये दिसते. जवळजवळ 12 ते 13 जिल्हे या महामार्गाच्यामुळं आज त्या जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जागा उद्ध्वस्त होणार आहेत. आज आपल्या सगळ्यांना माहिती की जी मागणी कुठल्याच लोकप्रतिनिधीकडं कुठल्याच लोकांनी कुठल्या शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे. आणि मग ह्याचा मागणी नसताना देखील हा महामार्ग झालाच पाहिजे याचा अट्टास का, हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. आज विधान परिषदेमध्ये आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न विचारला गेला आणि मग 15 दिवसांमध्ये ही जी बैठक लावू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, ती देखील बैठक कुठं झाली नाही. दुसऱ्या बाजूला आज ज्या पद्धतीनं आम्हाला सांगितलं जातं की ह्याच्यावर स्टे आणणार आहे, आज स्टे आणणार म्हणून आम्हाला सांगितलं जातं, पण दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांना माहिती की पर्यावरणकडे ही फाईल दिलेली आहे असं आम्हाला पेपरमध्ये वाचण्यात आलं. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आल्यात, मग आमची दिशाभूल करायचा प्रयत्न सुरू आहे का, हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आज माझ्या मतदारसंघामधून देखील अनेक गावं आज या शक्तीपीठ महामार्गाच्या मुळे आज शेतकऱ्यांची जागा उद्ध्वस्त होणार आहेत. आम्हाला निश्चितपणे ह्याच्यामध्ये सांगण्यात येईल की ह्या शक्तीपीठ महामार्गाला आमच्या सर्व शेतकऱ्या बंधूंचा हा विरोध राहणार आहे, कारण आज आपल्या राज्यामध्ये अनेक महामार्ग आहेत, कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने आहे आणि मागणी नसताना देखील ही कनेक्टिव्हिटी हा महामार्ग का उभा करता, हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. मी मगाशी बोलल्याप्रमाणे जर हा महामार्ग माझ्या दक्षिण मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही करण्याचा प्रयत्न झाला तर जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत हा महामार्ग होऊ देणार नाही, हा आमचा तीव्र विरोध हा या महामार्गाला राहील.